प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी इंडस्ट्रीतलं क्यूट कपल. दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. हिंदीत आपली ओळख निर्माण करत प्रियाने नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला, तर उमेशही विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. दोघांच्याही करिअरचा आलेख वेगाने वर जात असताना त्यांच्या चाहत्यांना या जोडीला एकत्र पाहण्याची इच्छा होती. आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, कारण तब्बल 10 वर्षांनंतर हे क्यूट कपल पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र दिसणार आहे. प्रिया बापट सादर करत असलेल्या सोनल प्रोडक्शन निर्मित या नाटकाचे नाव जर तरची गोष्ट असे आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर व रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांनी या नाटकाचे लेखन केले आहे, तर नंदू कदम जर तरची गोष्टचे निर्माते आहेत. या नाटकात प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्यासोबत अभिनेता आशुतोष गोखले आणि अभिनेत्री पल्लवी अजय हे प्रमुख भूमिकेत दिसतील. कधीतरी बोलून दाखवावं माझं तुझ्यावर प्रेम आहे. जर बोलून दाखवावं लागलं तर ते प्रेम कसलं. जर आणि तर मध्ये अडकलेल्या नात्याला देऊ वन्स मोर. उमेश प्रियाचं नवं नाटक जर तरची गोष्ट, बुकिंग सुरू.